या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ती घेते. आणि सगळ्या स्वाऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो आहे, म्हणजे काय, हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाम. होऊ द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरतं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नको आहे ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही आहे. तेही याच आंदोलनानं मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या स्वाऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काहीही करू अंमलबजावणी करा. अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घ्या. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढून द्या, की जे टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्यानं तुम्ही केलं तरी चालतं आहे, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे लय हाल झालेले आहेत, यांच्यासाठी. कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको, फक्त जे म्हणत आहेत ना, आम्ही आमके आहेत मराठी आहेत ना, आम्ही कुणबी नाही आहेत, आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी आहे ना, आम्ही कोण आहेत, आम्ही मराठीच आहेत, शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजेत. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो, जर नाही केलं तर तिथून पुढं सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठे मराठ्याचं धोरण बघणार आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.